धुळ्यामध्ये एलआयसी एजंट असलेल्या आणि अवैध सावकारी करणाऱ्या राजेंद्र बम याच्याकडे पोलिसांना तब्बल 10,72,00,000 रुपयांचं गबाड सापडले. आर्थिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईमध्ये राजेंद्र बम याच्याकडे 3 दिवसात 15 कोटी रुपयांची मालमत्ता सापडली. बम यांच्याकडेच काम करणाऱ्या एका व्यक्तीनं काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी 3 दिवस झाडाझडती घेतली असता हे गबाड हाती लागले. बँकेतल्या लॉकरमधून कोट्यवधींच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.